बघितलं तुम्ही सगळ्यांनी कुकाचा करंडा खाली पडलाय. लई मोठा अपशकुन है. मी हात जोडून माफी मागतो आणि एक विनंती करतो तुम्हा सगळ्यांना. उगाच भलत असेल तर काहीतरी डोक्यात आणू नका. कुकाचा करंडा खाली पडला याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. माझ्यासाठी हे लगीन नाही, ईर जास्ती महत्वाचं आहे. आई मला बघितलं का तुमच्या आईचा माज बघितलं का? ब चिरंजीव झालास तर तुमचा संसार तिच्यामुळे उद्ध्वस्त होईल. लांबरा या बाईपासून तुमच्या आईला फक्त लाथा बुक्कींचीच भाषा कळती. आनंदीवर खूप प्रेम आहे, तो तिला समजून घेईल. आनंदीपेक्षा त्याच्या आईवर त्याचं जास्त प्रेम आहे. आणि आज त्याच्या आईचा इथे जो अपमान झालाय त्याने मनाला लावून घेतला तर? नाही, आनंदीचं चुकलंच, पण तिने मुद्दाम केलं असणं शक्यच नाही. अहो मला पटतंय तुमचं म्हणणं, पण एखादी गोष्ट आपल्या हातून चुकीने किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे झाली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात ना. तुझं सगळं पटतंय मला सरस्वती. आपणच आता देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की त्या झाल्या प्रकाराचे वाईट परिणाम व्हायला नकोत. नक्की काय काय झालंय तरी काय तुला का वागतेस तू अशी? हे बघ, तुझी ही भाषा अचानक का बदलली, तू अशी का वागतेस हे मला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवाय, मी माझ्या आनंदीबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही, कारण माझी आनंदी कधी चुकणारच नाही हे मलाही माहिती. उलट लोकांचं मन सांभाळण्यासाठी ना ती कितीतरी वेळा स्वतःला दुखवते. तिच्या नावाचा जप थांबवणार आहेस का? नाही का कीर्तन गाणार तिच्या नावाचं? आई बास बास करत आहे सगळं. हे बघ, तू जर आनंदीला सारखा दोष देणार असशील ना तर एक दिवस मी मात्र तुझ्यापासून कायमचा दूर जाईन, एवढं लक्षात ठेव. काय करू? मला गुणाचा भी अपमान करायचा नव्हता. आनंदी अगं वेडीयस का तू? हे बघ, उलट मीच तुझी माफी मागायला फोन केला. आईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो आनंदी. नाही, चूक माझी आहे रे. आनंदी अगं, पण खरं सांगू मला ना या गावातल्याच काय तर माझ्या घरच्यांच्या स्वभावाचा पण अंदाजच येत नाही. त्यातून आई तर अचानक अशी. माझी आनंद, तू ललिता का कुणा काय भी बोलू नकोस. ठीक आहे आनंदी, मी नाही कोणाला काही बोलणार नाही, तू काळजी करू नकोस. पण आनंदी एक मात्र खरं, माझा आता निर्णय झालाय.